तर मुंबईतील या सगळ्या परिस्थितीबद्दल आपले दोन प्रतिनिधी सचिन गाड आणि रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत. सचिन गाड आपल्या सोबत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून जोडले गेले आहेत. सचिन, नेमकं तिथली काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच, काल पावसाने अक्षरशः मुंबईची दाणादण उडवली होती. मोठ्या वाहतूक कोंडीला मुंबईकरांचा सामना करावा लागला होता, मात्र आज मुंबईकरांना दिलासा मिळालेला आहे. आपण बघतोय की सायन परिसरात सध्या आपण आहोत, पूर्व द्रुतगती मार्गावरती, आणि पावसाने सध्या विश्रांती घेतल्याने आपण बघतोय की रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू आहे. काल केवळ 6 तासांमध्ये तब्बल 250 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि त्याने अक्षरशः मुंबईची दाणादण उडाली होती. ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, वाहतूक कोंडी झाली होती, रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. एवढंच नव्हे तर तब्बल 14 फ्लाईट्सचं देखील मुंबईतून डायव्हर्जन करावं लागलं होतं. मात्र आपण सध्या बघतोय की परिस्थिती हळूहळू निवळत चाललेली आहे. जिकडे पाणी साचले होतं ते पाणी देखील ओसरतंय. काही तास झाले आता आज पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र असं असलं तरी आज देखील मुंबईला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. आज मुंबईतील शाळा कॉलेजने सुट्टी दिलेली आहे. एवढंच नव्हे तर प्रशासनाने नागरिकांना विनंती देखील केलेली आहे की जर गरज असेल तरच बाहेर पडा. आणि असं असताना आपण बघतोय की रस्ते वाहतूक ही सध्या तरी सुरळीत सुरू आहे, मात्र आज रेड अलर्ट आहे, त्यामुळे आज देखील मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस ठिकठिकाणी पडू शकतो. तर ईस्टर्न एक्सप्रेस वरून सचिन गाड आपल्याला माहिती देतात, आपल्यासोबत रुपाली बडवे सुद्धा आहे. रस्ते वाहतुकीचं अपडेट घेतल्यानंतर आता लोकलची नेमकं काय स्थिती आहे आपण रुपालीकडून जाणून घेऊया. रुपाली आपल्यासोबत करी रोड स्टेशन वरून आहेत. रुपाली, काल दिवसभर झालेल्या पावसानंतर खरं तर अनेक रेल्वे स्थानकावरती पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम लोकल सेवेवरती झालेला होता. खरं तर रात्री 8 वाजता सुटणारा मुंबईकर रात्री 1 वाजता खरं तर घरी पोहोचलेला आहे. आणि आपण सध्याची परिस्थिती जाणून घेऊया. सध्या मी मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकावरती आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी ज्या सगळ्या लोकल सुरू आहेत त्या लोकल बऱ्याच उशिराने धावत आहेत. 6:36 ची खरं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणारी गाडी खरं तर या ठिकाणी लागलेली आहे, मात्र आता जवळपास 7 वाजलेले आहेत आणि अजून सुद्धा खरं तर लोकल या ठिकाणी आलेली नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने खरं तर लोकल सेवेला उशीर होत आहे आणि या सगळ्याचा परिणाम मुंबईकरांच्या रोजच्या जीवनावर देखील होताना पाहायला मिळत आहे. सध्या आपण पाहत आहोत की ट्रॅकवरती कुठेही पाणी साचलेलं नाहीये, मात्र जशा पद्धतीने लोकल उशिरा धावत आहेत त्याच्यामुळे लोकांना सुद्धा कामावर जाण्यासाठी खरं तर उशीर होत आहे. काल दिवसभर पाऊस पडला होता आणि त्याच्यामुळे आपण जर मध्य रेल्वेच्या बाबत बोलायला गेलो तर भांडूप असेल, चेंबूर असेल, कुर्ला हार्बर लाईनचा परिसर असेल, या सगळ्याच भागामध्ये आपण पाहत आहोत की अनेक ठिकाणी खरं तर ट्रॅकवरती पाणी साचलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता आपण पाहत आहोत की आता फास्ट ट्रॅकची ही जी लोकल आहे ती सध्या निघालेली आहे, मात्र सगळ्याच ज्या लोकल असतील मध्य रेल्वेमध्ये फास्ट असतील किंवा मग स्लो असतील ह्या सगळ्याच लोकल सध्या खरं तर उशिराने धावताना पाहायला मिळत आहेत. जवळपास 15 ते 20 मिनिटं आता खरं तर उशिराने धावताना पाहायला मिळत आहेत. सकाळी हा जो विलंब होता तो जवळपास 5 ते 10 मिनिटाचा होता, मात्र अजूनही अनेक ट्रॅकच्या खाली पाणी आहे आणि त्याच्यामुळे सध्या अनेक लोकल जे आहे ते उशिराने धावत आहेत. लवकरात लवकर खरं तर पाण्याचा निचरा कसा होईल? नक्कीच लवकरात लवकर पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. काल आणि आज मुंबईत काय परिस्थिती होती आपण पाहून घेतलं. रुपाली आणि सचिन दोघांनाही धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी.